नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे सभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा अशा गुरुंना वंदन करून मी बाप्पांची एक गोष्ट सांगणार आहे वंदन अमुचे बाल गणेशा गौरी नंदना जगदीशा प्रथम पूजेचा मान मिळा पहिला नंबर तुझाच आला बुद्धी देई परमेशा 21 दुर्वा तुला वाहत 21 मोदक तुझा आवडते उंदीर मामा तुझेच वा कार्यारंभी तुझेच चिंत आशीर्वादे सर्वेशा वंदन अमुचे बाल गणेशा गौरी नंदना जगदीशा मी एक बाप्पांची गोष्ट सांगणार आहे कैलास पर्वतावर शंकर पार्वती बाल गजाननास वास्तव्य होते तेव्हाची कथा एकदा शंकर भगवान निद्रिस्त असता जवळच बाल गणपती खेळत होते खेळता खेळता त्यांचं लक्ष शंकर भगवानच्या मस्तकावरील चंद्राकडे गेलं त्यांनी लगेचच तो चंद्र काढून खेळायला घेतला त्या चंद्राशी खेळत खेळत बाल गणपती दूरवर गेले थोड्या वेळाने शंकर जागे झाले जागे झाला पाहतात तू काय त्यांना आपल्या मस्तकावर चंद्र नाहीसे झाले साडळ तेव्हा त्यांनी आपले गण आणि नंदी यांना बोलावून घेतला आणि चंद्राबद्दल विचारलं तेव्हा गणांनी चंद्र गणपतीच्या हातात पाहिल्याचं सांगितलं तेव्हा शंकर भगवानांनी गणपतीकडून चंद्र घेऊन येण्यास नंदी आणि गणांना फरमावलं हुकमाप्रमाणे गण आणि नंदी निघाले गणपतीकडून चंद्र आणण्यास एके ठिकाणी त्यांनी गणपती चंद्र शिखरताना दिसला त्याला ते धरायला जाणार तो चित्कार गणपती एकदम गुप्त झाला आणि दूरवर गणांच्या आणि नंदीच्या दृष्टीस पडला तिथे ते गणपतीला पकडायला गेले तर पुन्हा गणपती गुप्त झाला अशा प्रकारे एकदा अतिशय जळून तर एकदा प्रकट हो एकदा आपल्या श्वासाबरोबर नंदी आणि गणांना गणपतीनं जर्जर केलं शेवटी त्यांच्या शक्तीची घमेड उतरवल्यावर गण थकलेले पाहतात गणपती त्यांना शंकर भगवानच्या पायाशी बसलेला आढळला आणि चंद्रही शंकर भगवानच्या मस्तकावर होता हा चमत्कार पाहून गण आणि नंदी शंकर भगवानास म्हणाले अहो शंकर भगवान चंद्र तर आपल्या मस्तकावर आहे हे ऐकून शंकर भगवान मस्तकावर हात लावून पाहिलं तर खरंच चंद्र जागच्या जागीच होता त्या दिवसापासून गणपतीच्या बाललीलांचा चमत्कार पाहून शंकर भगवानच्या गणांना गणपतीच्या अफाट सामर्थ्याची कल्पना म्हणून ते गणपतीच्या आज्ञेत वागू लागले म्हणून लोक त्यांना गणांचा अधिपती गणपती किंवा गणांचा ईश्वर म्हणजेच गणेश म्हणू लागले म्हणूनच मला म्हणतात त्वमेव माताचे पिता तुम्ही त्वमेव बंधु सकार त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम देव देव 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 5 6 7 8 गणपतीचा ठाकमा 9 10 11 12 गणपतीला आरती करा नहा पशु नहा पक्षी आ मनुष्य असे आपले वर्तन देऊ घर परिसर दे स्वच्छ ठेवू झाडे लावू झाडे जगू पाणी जपून आपलं प्लास्टिकचा वापर बंद करू योगा करू मजबूत बनू प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्र विनायकं भक्तं वासं स्मरे नित्यं आयुकामत्य सिद्धे प्रथमं वक्रतुंडं च एकदंत द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्षं गज वक्त चतुर्थ लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव सप्तं विघ्न राजेन्द्रं धृणवर्ण तष्टाष्टकं नवम बालचंद्रं च दशम तु विनायकं एकादशं गणपति द्वादशे तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसंध्याय पठे नर न च विघ्न राजेन्द्र तस्य सिद्ध करे प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समत प्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा धन्यवाद मोफत स्पर्धेचा लाभ घ्या मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा सोबतीला बक्षिसे मिळवा हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा